सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आपल्या स्वामी समर्थांना सुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवाळीत पहिल्यांदा सकाळी स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं आणि जरा आज स्वामी समर्थांना पण दिवाळीचं थोडंसं मी फील आणलं आणि त्यामुळे खूपच बरं वाटलं। कसं दिसतं आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। अतिशय छान असं दिसत आहे आणि पूजा पण करून झालेली आहे। बघा किती प्रसन्न वाटत आहेत। आज स्वामींची मुद्रा अगदी हसताना दिसत आहे आणि ही पण मूर्ती खूपच सुरेख आणि सुबक आहे। फेटा किती छान घातलेला आहे बघा। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे दिवाळी। दिवाळीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ दे। दुःख कुणाकडे फिरू नये। प्रत्येकाला पोटभर जेवण मिळू दे। या जगामध्ये उपाशी झोपण्याची वेळ कोणावरही येऊ नये। पैशाची तंगी सगळ्यांची मिटू दे। ह्या कोरोना या देशामधून संपूर्ण निघून जाऊ दे आणि सगळ्यांना आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट आणि आरोग्य मिळू दे। ज्यांची ज्यांची लोकं या वर्षामध्ये हरवलेली आहेत त्या सगळ्यांना आपला एक खूप असा नमस्कार। त्यांच्या सगळ्यांना शांती लागू दे। त्यांच्या आत्म्यांना शांती लागू दे। हीच दिवाळी दिवशी प्रार्थना। आज दिवाळी करताना ना मनात कुठेतरी सतत चलतं आहे। मी अगदी खरं सांगते की मनात सतत चलतं आहे की आज या वर्षामध्ये, या 2 वर्षामध्ये ज्यांच्या घरी काही कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत आज त्यांच्याकडे काय दिवस असेल। आमच्या शेजारीच 2-3 घरं अशी आहेत ज्यांच्याकडं असे प्रसंग घडलेले आहेत। त्यांच्याकडे बघून दारात पणती लावताना पण नकोसं वाटतं, पण आपल्याला आपल्या घरातलं करावं लागतं। पण मनातून तरी कृतज्ञता व्यक्त करा त्या व्यक्तींसाठी। थोडंफार त्यांना फराळाचं वगैरे देऊन या असं मला सांगावं असं वाटतंय। चला आजच्या व्हिडिओकडे वळूया। आजचा विषय आहे लक्ष्मीपूजनमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी व्हायच्या आहेत ज्या व्हायल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल। आता भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। पुन्हा एकदा आठवण करून देते की तुम्हाला आजच्या पूजेमध्ये कवड्या ठेवायच्या आहेत। तुम्हाला आजच्या पूजेमध्ये जे काही जमेल म्हणजे सुख, समृद्धी, शांती हे मिळण्यासाठी तुम्हाला सर्व काही गोष्टी आजच्या दिवशी करायच्या आहेत। आज तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुमच्याकडून जेवढे जमतील तेवढे प्रयत्न करायचे आहेत। तुम्हाला आज पूजेमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला, तुम्ही लक्ष्मीला जेव्हा अत्तर लावता त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा काही गोष्टी व्हायच्या आहेत ज्याच्यामुळे माता तुमच्याकडे आकर्षित होईल। आणि त्या 2 गोष्टी आहेत, एक वेलची आणि एक दुसरी म्हणजे लवंग। या दोन्ही गोष्टी व्हायल्याने या दोन्ही गोष्टी लक्ष्मीला प्रिय आहेत। वेलचीचा वास हा, वेलचीचा जो सुवास असतो अतिशय स्ट्रॉंग असतो आणि तो लक्ष्मीला आकर्षित करतो। तसेच लवंग ही देखील बऱ्याच लक्ष्मीप्राप्तीच्या उपायांमध्ये वापरली जाते। मी मागही एक उपाय सांगितलेला आहे आणि आजपासून तुम्ही तो परत एकदा उपाय करा। तुम्हाला रोज एक अशी लक्ष्मीच्या चरणांशी लवंग आणि एक कवडी व्हायची आहे। सध्या कवड्या जर मिळत नसतील तर कवडी तुम्ही नका घेऊ, पण एक अख्खी लवंग ज्याला पुढं पिवळे फूल आहे, संपूर्ण ती व्यवस्थित आहे, अशी रोज एक लवंग तुम्हाला देवीला व्हायची आहे। अशा तुम्हाला 121 दिवस लवंगा व्हायच्या आहेत। 2 डब्या घ्या, त्यामध्ये 121 एका लवंगा ठेवा आणि दुसरी डबी मोकळी ठेवा। आज सकाळी म्हणजे आजच्या संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला लवंग देवीला, लक्ष्मी मातेला व्हायची आहे आणि ती लवंग दुसऱ्या दिवशी मोकळ्या डबीत काढून ठेवायची आहे। लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे की सुख, समृद्धी, आरोग्य, पैसा, मला मानसिक शांती, सर्व काही हवं आहे ही प्रार्थना करायची आहे। आणि ती लवंग दुसऱ्या दिवशीच्या पूजेत सकाळी आधी उचलून दुसऱ्या एका डबीत ठेवायची आहे। आणि असं करत 121 दिवस सलग मध्ये जर काही प्रॉब्लेम आला, स्त्रियांचा मासिक धर्म आला, तर तुमच्या मिस्टरांनी सकाळी सकाळी किंवा मुलांनी हे काम केलं तरीही चालेल। आणि जर नसेल तसं शक्य तर तेवढे 4 दिवस सोडून द्या। पण एकूण तुम्हाला 121 दिवस हा प्रयोग करायचा आहे।
हा प्रयोग करून झाल्यानंतर त्या सगळ्या लवंगा छोट्याशा लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात शक्यतो ह्याच्यासाठी कोल्हापूरच्या लक्ष्मीला जायचं असतं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जावा, अंबाबाई असू दे, तुमची तुळजापूरची असू दे, तुम्ही जिथं राहता, जिथं स्थायिक राहता, तिथल्या कोणत्याही लक्ष्मीच्या पायांपाशी, म्हणजे नुसतं ते कुठलेही गुरुजी एखाद्या वेळेस ठेवून घेणार नाहीत म्हणून ओटी द्या, संपूर्ण ओटी, ब्लाऊज पीस, नारळ आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी पोटली आहे ती ठेवा आणि स्वा लक्ष्मीजवळ प्रार्थना करा। हा उपाय असा आहे की तुम्हाला असं, म्हणजे शास्त्र मान्यता या उपायाबाबत अशी आहे की अगदी पैशाचा न आटणारा झरा तुम्हाला सापडेल, तुमच्याकडचा पैसा कधी संपणारच नाही असा हा उपाय आहे। त्यासाठी थोडे पेशन्स हवे आहेत आणि तुम्हाला 121 दिवस हा प्रयोग सलग श्रद्धेनं आणि भक्तीनं करायचं आहे। कुठल्याही उपायात श्रद्धा आणि भक्ती हवी। जसं आपली तब्येत बिघडल्यावर आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, तसं अडचणीत असल्यावर देवावर आणि अशा उपायांवर तुम्ही अवश्य विश्वास ठेवा। तुम्हाला भरपूर सारा या उपायाचा फरक पडेल। करून तर बघा काय हरकत आहे, केलं तर तुमचं चांगलंच होईल, काहीही तुमचं वाईट घडणार नाही। ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर हा एक चांगला उपाय आहे ज्याने तुमचे खूप मंगल असे दिवस सुरू होणार आहेत। आणि आजचा दिवस सगळ्यात शुभ आहे की तुम्ही ही सेवा चालू करावीत। ज्यांनी केलेली आहे त्यांनी ती कंटिन्यू ठेवा, ज्यांनी सुरू नाही केलेली त्यांच्यासाठी मी आज ही पुन्हा एकदा सांगितलेली आहे। या 5 दिवसांमध्ये केव्हाही तुम्ही 3 झाडू दान करा, अवश्य दान करा, लक्ष्मीच्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात जाऊन आणि निघून या माघारी। गपचूप तुम्हाला दारामध्ये ठेवून यायचे आहेत, जसे ते वापरात येतील तसे तसे तुमचे दिवस बदलतील। अजून एक उपाय मी सांगितलेला आहे कुलूपाचा। शुक्रवारी कोणत्याही कुलूप एक न चेक करता, हाच उपाय तो बरोबर आहे की न चेक करता एक कुलूप दुकानातून आणून तसंच्या तसं तुम्हाला गणपतीच्या किंवा कोणत्याही मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे। त्या कुलपाची चावी जशी उघडली जाईल तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल। ते कुणीही नेऊ शकतं, पुजारी नेऊ शकतात, एखादा भक्त नेऊ शकतो, कुणीही नेऊ शकतं। तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते, कोणत्याही एका नोटेवर 10 असू दे, 100 असू दे, 2000 असू दे, कितीचीही नोट असू दे, त्या 10 रुपयाच्या नोटेवर किंवा त्या नोटेवर तुमची इच्छा तुम्हाला अगदी एका शब्दात लिहायची आहे। म्हणजे जर तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम असेल तर पैसा, नोकरीचा प्रॉब्लेम असेल तर नोकरी, असं तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायचं आहे आणि ती एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीत टाकायची आहे। अवश्य तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होईल। असे छोटे छोटे आजच्या दिवशीचे उपाय आहेत, ते करून बघा आणि काय फरक पडतो ते मला सांगा। नाही पडला तर अजून उपाय सांगायला मी आहेच, कारण कुठल्याही गोष्टीसाठी श्रद्धा हवी, सबुरी हवी। आणि मी तुम्हाला एक सांगते की 8-15 दिवसात नाही तर थोड्याच दिवसात तुम्हाला ह्याचा नक्की फरक जाणवेल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।